नमस्कार फ्रॉड मी संकेत प्रसाद आहे. तुम्हाला सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. आणि आज मी आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. आणि ह्या नवीन विषयाचं नाव आहे एक ग्लास दुधामध्ये जर तुम्ही थोडीशी तुळशीची पानं मिक्स करून प्यायला तर त्याचे तुमच्या शरीराला किती फायदे होऊ शकतात. या फायद्यांविषयी तुम्हाला आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. पाच महत्त्वाचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. ते पाच फायदे कोणकोणते आहेत हे फायदे पूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे बघा. आणि काय फायदे आहेत ते फायदे तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की दुधापासून आपल्या शरीराला खूप चांगले फायदे होतात. दुधामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शरीराला शक्ती प्रदान करण्याची ताकद असते. आपल्या शरीराला एनर्जी मिळते. आपली हाडं मजबूत होतात. आपले दात मजबूत होतात. आणि अगदी तान्या बाळापासून ते अगदी मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांना ह्या दुधाचा खूप उपयोग होतो. आणि म्हणूनच ह्या दुधामध्ये जर तुम्ही तुळशीची पानं थोडीशी टाकून ते दूध जर प्यायलात तर त्या दुधाचे आपल्या शरीराला आणखीन खूप मोठ्या चांगल्या प्रमाणामध्ये फायदे होतात. आणि हे फायदे कोणकोणते फायदे आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. तर पहिला फायदा मला इकडे सांगायचा की ज्यांना हृदयरोगाच्या समस्या आहेत, हार्ट संबंधी ज्यांना समस्या आहेत, असे लोक दुधामध्ये तुळशीची पानं घालून जर त्यांनी असं दूध प्यायलं तर त्यांना त्या रोगापासून थोड्या प्रमाणामध्ये मुक्तता मिळू शकते. आणि अशा प्रकारे दूध तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी घेतलं तर त्याचा खूप चांगल्या प्रमाणामध्ये तुमच्या शरीराला फायदा होऊ शकतो. म्हणून ज्यांना हृदयरोग आहे त्यांनी अशा प्रकारे दूध आणि तुळशी एकत्र तुम्ही करून जर प्यायला तर तुम्हाला त्याचा नक्कीच लाभ होऊ शकतो. दुसरा फायदा मला इकडे सांगायचा आहे की ज्या लोकांना अस्थमा आहे, आजकाल बाहेर प्रदूषण खूप वाढलेलं आहे, वातावरणामध्ये प्रदूषण वाढल्या कारणाने अस्थमाचे जे पेशंट आहेत त्यांची संख्या देखील खूप वाढत आहे. आणि दूध आणि तुळशीच्या मिश्रणामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात जे अस्थमा कमी करण्यासाठी खूप फायद्याचे असतात. म्हणून ज्यांना कोणाला अस्थमा असेल त्यांनी दूध आणि तुळशीचं मिश्रण करून जर रेग्युलर ते प्यायले तर त्यांना अस्थमापासून नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि ते नक्कीच हे करू शकतात कारण ह्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. कारण दूध तुम्हाला नॅचरली मिळतं आणि तुळससुद्धा तुम्ही नॅचरली, हे दोन्ही पदार्थ नॅचरल आहेत. आणि नॅचरल पदार्थांपासून शक्यतो आपल्या शरीराला कुठलेही साईड इफेक्ट होत नाही. तिसरा फायदा मला इकडे सांगायचा आहे तो म्हणजे ज्यांना किडनी स्टोन आहे, किडनी स्टोनच्या लोकांनी सुद्धा जर दूध आणि तुळशीचं मिश्रण करून असं दूध जर प्यायलं तर त्यांचा जो स्टोन आहे तो स्टोन आपोआप कमी होऊन वितळून तो आपोआप तुमच्या लघवी वाटे बाहेर निघून जाण्यासाठी त्याची खूप मदत होऊ शकते. म्हणून अशा लोकांनी सुद्धा असं दूध प्यायलाच त्यांना त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. चौथा फायदा मला इकडे सांगायचा की कॅन्सरसारख्या रोगापासून सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे तुळशी आणि दूध यांचं मिश्रण तुम्हाला फायदा देऊ शकतं. इनिशियल स्टेजमध्ये तुम्ही या गोष्टीचा नक्कीच वापर करू शकता आणि तुमचा कॅन्सर कंट्रोलमध्ये आणू शकता. पाचवा फायदा मला इकडे सांगायचा आहे की आजकालचं जीवन हे खूप धकाधकीचं जीवन आहे आणि प्रत्येक लोकांना कुठल्या ना कुठल्या ताणतणावातून जावं लागतं. असं नाही आहे की प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये सकारात्मक घटना घडतात, नकारात्मक घटना देखील घडत असतात, नकारात्मक लोक आपल्या समोर येत असतात. अशा वेळेस आपल्या मनावरती ताण येऊ शकतो आणि हा ताण दूर करण्यासाठी तुम्ही रोज सकाळी एक ग्लास दुधामध्ये तुळशीची पानं टाकून प्या. आणि ह्याच्यामुळे आपल्या शरीरातले स्ट्रेस हार्मोन जे ताण निर्माण करणारे जे हार्मोन्स आहेत ते हळूहळू कमी व्हायला मदत होते. आणि तुमचा दिवस चांगला जाण्यासाठी त्याची खूप मदत होते. कारण दिवसभराचा ताण तसाच डोक्यामध्ये घेऊन जर आपण रात्री झोपी गेलो तर तो सकाळी सुद्धा तशाच प्रकारे आपल्या कामामध्ये रिफ्लेक्ट होऊ शकतो. म्हणून या ताणापासून जर तुम्हाला मुक्तता हवी असेल तर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी
एका ग्लासामध्ये दूध घेऊन त्याच्यामध्ये तुळशीची पानं टाका आणि ते रेग्युलरली प्या, म्हणजे तुम्हाला ताणापासून नक्कीच मुक्तता मिळेल. मित्रांनो, हे होते तुळशी आणि दुधाचे फायदे. एकत्र करून तुम्ही प्यायल्याने तुम्हाला कुठल्या प्रकारे फायदे होऊ शकतात हे मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलं. आणि जर तुम्हाला खूप काही मेडिकल इश्यूज असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टरचा सल्ला घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी लवकरात लवकर मदत होऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचं एकच प्रयोजन आहे की इनिशियल स्टेजवरती तुम्ही काय करू शकता, घरगुती उपाय तुम्ही काय करू शकता, याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं होतं आणि ते तुम्ही पूर्णपणे ऐकलेलं आहे. त्यासाठी मी तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ घेता येईल. आणि जे खाली बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवर तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आमच्या चॅनलवरती जे काही आम्ही आगामी व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल आणि तुम्ही अशा व्हिडिओंचा अगदी मोफत लाभ घेऊ शकता. कारण आम्ही नेहमीच अशा सोप्या भाषेमध्ये आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपण कशा प्रकारे चांगलं ठेवू शकतो, कशा प्रकारे ते बॅलेन्स ठेवू शकतो, याविषयी सातत्याने सोप्या भाषेमध्ये व्हिडिओ बनवत असतो आणि ते आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नेहमीच अपलोड करत असतो. म्हणून अशा व्हिडिओंचा अगदी मोफत लाभ घेण्यासाठी आणि त्याचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती जरूर क्लिक करा. हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. थँक्यू, थँक्यू सो मच.